ऋग्वेद हा भारताच्या प्राचीन वैदिक संस्कृतीचा मुख्य आधार आहे. आर्यांनी सप्तसिंधूच्या प्रदेशात स्वतःला स्थापित केल्यानंतर जी पहिली साहित्यिक रचना केली, ती पहिली साहित्यिक रचना आज ऋग्वेदाच्या रूपाने जगातील सर्वात प्राचीन साहित्यिक रचना आहे. हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतर भारतीय उपमहाद्वीपावर नव्याने स्थापित झालेल्या वैदिक संस्कृतीची माहिती देणारा ऋग्वेद हा एकमात्र प्रमाणभूत असा पुरावा असल्याकारणाने ऋग्वेदाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऋग्वेदाची रचना ही वेगवेगळ्या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या कालखंडात केली असल्याकारणाने ऋग्वेदास अपौरुषेय मानण्यात आले आहे. हिंदू सनातन संस्कृतीचे शुद्ध स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर ऋग्वेदाशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही. म्हणूनच मित्रांनो, आज आपण ऋग्वेद आणि ऋग्वैदिक कालखंडाची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. ऋग्वैदिक कालखंडात आर्य हे भारताच्या सप्तसिंधू प्रदेशात पूर्णपणे स्थापित झाले होते. यावेळी विविध ऋषींची कुळे ही देवांना समर्पित श्लोकांची रचना करीत असत. ऋग्वेदातील 2 पासून 7 पर्यंतची मंडळे ही ऋषिकुळ मंडळे आहेत आणि खऱ्या अर्थाने हाच ऋग्वेदाचा सर्वात प्राचीन भाग आहे. इतर मंडळे तर ऋग्वैदिक कालखंडाच्या समाप्तीच्या वेळेस जोडण्यात आलेली आहेत. बहुतेक इतिहासकार ऋग्वेदाच्या या प्राचीन श्लोक निर्मितीच्या काळास इसवी सन पूर्व 1500 आणि नंतरच्या संहिता जोडणीच्या काळास इसवी सन पूर्व 1000 जवळपास मानतात. आणि म्हणूनच इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 या कालखंडास आपण ऋग्वैदिक कालखंड या नावाने ओळखतो. प्राचीन काळी ऋग्वेदाच्या वेगवेगळ्या शाखा अस्तित्वात होत्या, ज्यामध्ये शाकल, बाष्कल, अश्वलायन, शांखायन, मंडुकायन या 5 प्रमुख शाखा होत्या. आज त्यांमधील केवळ शाकल हीच शाखा उपलब्ध आहे, जी मागील 3000 वर्षांपासून वैदिकांच्या पठन परंपरेच्या माध्यमातून आपल्या भारूपीय भाषेच्या शुद्ध स्वरूपात टिकून आहे. ऋग्वेदामध्ये 10 मंडळे आहेत, ज्यांना आपण अध्याय सुद्धा म्हणू शकतो, ज्यात 1028 सूक्त आणि 10580 श्लोक आहेत. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळाचे निर्माते हे विविध ऋषी आहेत, तर दुसऱ्या मंडळाचे निर्माते हे ऋषी गृत्समद आहेत, तिसऱ्या मंडळाचे विश्वामित्र, चौथ्या मंडळाचे वामदेव, 5व्या मंडळाचे अत्री, 6व्या मंडळाचे भारद्वाज, 7व्या मंडळाचे वशिष्ठ, 8व्या मंडळाचे कण्व आणि अंगिरा आणि 9व्या व 10व्या मंडळाचे निर्माते देखील विविध ऋषी आहेत. ऋग्वेदात आर्यांचे निवासस्थान म्हणून सप्तसिंधू प्रदेशाचा उल्लेख सापडतो, ज्याचा अर्थ आहे 7 नद्यांचा प्रदेश. या नद्यांची प्राचीन आणि आधुनिक नावे ही याप्रमाणे आहेत. सिंधू नदी ही ऋग्वेदातील सर्वात महत्त्वाची नदी असून सरस्वती नदीला सर्वात पवित्र नदी मानले गेले आहे. सरस्वती नदीला देवीतमा, नदीतमा आणि मातेतमा असेही मानण्यात आले आहे. ऋग्वेदात 25 नद्यांचा उल्लेख असून नद्यांकरिता समर्पित असलेल्या नदी सूक्तामध्ये त्यांपैकी 21 नद्यांची महती वर्णित करण्यात आलेली आहे. यामध्ये पश्चिमेकडील कुभा, क्रुमू आणि सुवास्तू नद्यांपासून पूर्वेकडील गंगा आणि यमुना या नद्यांपर्यंतचा उल्लेख आपल्याला सापडतो. हिमालय पर्वतातील मुजवंत नावाच्या एका शिखराचा उल्लेखही ऋग्वेदात केला गेला आहे, परंतु विंध्य आणि सातपुडा पर्वतांचा उल्लेख मात्र ऋग्वेदात दिसून येत नाही. याच आधारावर ऋग्वैदिक संस्कृतीचा भौगोलिक विस्तार हा आजच्या अफगाणिस्तानपासून पाकिस्तान आणि भारताच्या गंगा नदीच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या पश्चिमोत्तर सीमाभागावरच असल्याचे आपल्याला लक्षात येते. ऋग्वैदिक काळात कुटुंब किंवा कुळ हा प्रशासनाचा सर्वात छोटा भाग होता. कुटुंबातील प्रमुखास कुलप किंवा गृहपती असे संबोधले जाई. अनेक कुळांपासून निर्माण झालेल्या गावाच्या प्रमुखास ग्रामणी, अनेक गावांपासून निर्माण झालेल्या विषच्या प्रमुखास विषपती, अनेक विषपासून निर्माण झालेल्या जनच्या प्रमुखास जनपती किंवा राजा, तर अनेक जनांपासून निर्माण झालेल्या
राष्ट्राच्या प्रमुखास सम्राट असे संबोधले जाई। अशा प्रकारे ऋग्वैदिक काळात प्रशासनाचे कुळ, गाव, विष, जन आणि राष्ट्र अशा पाच भागात विभाजन करण्यात आले होते। या काळात राजतंत्राच्याच बरोबरीने लोकतंत्राचे अस्तित्व असल्याचेही आपल्याला दिसून येते। लोकतांत्रिक संस्थांमध्ये सभा, समिती, विदत आणि गण या प्रमुख संस्थांचा समावेश होता। यांपैकी विदत ही संस्था सर्वात प्राचीन अशी संस्था होती, ज्यामध्ये उत्पन्न आणि लढाईमध्ये लुटलेल्या भागाचे विभाजन या विषयांवर चर्चा केली जाई। सभा ही समाजातील श्रेष्ठ आणि कुलीन लोकांची संस्था होती, यामध्ये सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाई। तर समिती ही सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारी एक महत्त्वाची संस्था होती। समितीला राजा नियुक्त करण्याचा, त्याला पदच्युत करण्याचा आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार होता। ऋग्वैदिक काळात राजाला खूपच कमी अधिकार दिले गेले होते। राजा हा कोणत्याही भूमीचा स्वामी नव्हता किंवा त्याच्याकडे कोणतीही सेना नव्हती। तसेच कोणत्याही न्यायिक बाबींमध्ये दखल देऊन प्रजेकडून कर वसूल करण्याचा अधिकारही त्याला नव्हता। अशा वेळी प्रजा स्वतःहून राजाला कर देत असे, ज्याला बळी असे संबोधले जात होते। बळीच्या बदल्यात राजा प्रजेच्या सुरक्षेची जबाबदारी घेत असे। ऋग्वेदात राजाला गोप्ता जनस्य म्हणजेच प्रजेचा संरक्षक किंवा पुराभेत्ता म्हणजेच नगरांवर विजय मिळवणारा असे संबोधण्यात आलेले आहे। राजाच्या मदतीसाठी पुरोहित, सेनानी, पूरप आणि स्पश असे काही अधिकारी नेमले जात असत। त्यांना रत्नीन असे संबोधले जाई। ऋग्वेदात परुषणी नदीच्या काठावर भरतवंशातील राजा सुदास आणि अन्य 10 राजांमध्ये झालेल्या युद्धाचे विस्तृतपणे वर्णन करण्यात आलेले आहे, जे दशराजन युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे। या युद्धात भरतवंशाच्या राजा सुदास याने अन्य 10 राजांवर विजय मिळवून तेथील भूमीवर आपले वर्चस्व स्थापित केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। ऋग्वैदिक समाज हा पितृसत्तात्मक समाज असला तरी महिलांनाही तेवढाच आदर व सन्मान दिला जात असे। समिती आणि विदत परिषदांमध्ये महिलांच्या सहभागाचे वर्णन आपल्याला ऋग्वेदात पाहावयास मिळते। तसेच पतीसोबत यज्ञ कार्यातही महिला सहभागी होऊ शकत होत्या। बालविवाह, पडदा प्रथा तसेच सती प्रथा या रूढींचे प्रचलन आपल्याला ऋग्वैदिक काळात आढळून येत नाही। या उलट स्त्रियांना शिक्षणाचा समान अधिकार असल्याचे दिसून येते। ऋग्वेदात गार्गी, कात्यायनी, मैत्रेयी, लोपामुद्रा, घोषा, सिक्ता, अपाला आणि विश्ववारा यांसारख्या काही विद्वान महिलांचा उल्लेख आला आहे। या काळात विधवांना पुनर्विवाह करण्याची परवानगी असल्याचेही आपल्याला दिसून येते। ऋग्वेदात आजीवन अविवाहित राहणाऱ्या कुमारिकांना अमाजू असे म्हटले गेले आहे। ऋग्वैदिक समाजात विवाहास एक पवित्र संस्कार मानण्यात आले आहे, त्यात हुंडा प्रथा नसल्याचेही आपल्याला दिसून येते। वर्णव्यवस्थेचे प्राथमिक रूप आपल्याला ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात पाहावयास मिळते, ज्यामध्ये उच्च शिक्षित व्यक्ती ही ब्राह्मण, युद्धात पारंगत व्यक्ती ही क्षत्रिय, शेती व व्यवसायात पारंगत व्यक्ती ही वैश्य, तर या सर्वांना सेवा देणारी व्यक्ती ही शूद्र असे म्हटले गेले आहे। ऋग्वेदातील वर्णव्यवस्था ही जन्म किंवा जातीवर आधारित नसून ती कर्मावर आधारित होती। ऋग्वैदिक काळातील लोकांच्या आहाराचा विचार केला तर आपल्याला शाकाहार व मांसाहार या दोन्ही प्रकारच्या आहाराचा उल्लेख आढळून आला आहे। मनोरंजनासाठी लोकांकडे पासा, नृत्य, घोडदौड अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध असल्याचेही आपल्याला दिसून येते। ऋग्वैदिक काळातील लोक हे ग्रामीण जीवन जगत होते। पशुपालन त्यांचा प्राथमिक तर शेती हा त्यांचा दुय्यम व्यवसाय होता। ते गायीला सर्वात पवित्र पशु मानत होते। गायीला अघन्या म्हणजेच तिची हत्या करण्यास पाप मानले जात होते। गाय ही एक प्रमुख संपत्ती असल्याने तिचा उपयोग देवाणघेवाणीचे साधन म्हणूनही केला जात असे। आर्यांच्या बहुतेक लढाया या गायींवरूनच होत असत। ऋग्वेदात गायीचा 176 वेळा उल्लेख सापडतो। यावरूनच आपण त्या काळातील गायींचे महत्त्व समजू शकतो। गायीनंतर आर्यांचा दुसरा महत्त्वाचा पशु होता, तो म्हणजे घोडा। ऋग्वेदात अश्व या शब्दाचा उल्लेख युद्ध
आणि रथ यांच्या सोबत भरपूर वेळ आला आहे। ऋग्वेदाच्या चौथ्या मंडळात शेती आणि शेतीशी संबंधित कामांचा उल्लेख पाहावयास मिळतो, परंतु ऋग्वैदिक काळातील लोकांचा शेतीवर कमी आणि पशुपालनावर जास्त भर होता असे दिसून येते। या काळात व्यापार खूपच अल्प प्रमाणात केला जात होता, कारण विदेशी व्यापाराचा कोणताही उल्लेख ऋग्वेदात आढळून येत नाही। नाणी नसल्या कारणाने लोक वस्तू विनिमयाच्या माध्यमातूनच देवाणघेवाण करीत असत। वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी गाय, घोडा आणि निष्क यांचा वापर केला जात असे। निष्क म्हणजे सोन्याचा दागिना किंवा सोन्याचा तुकडा असावा असे आपल्या लक्षात येते। ऋग्वेदात चांभार, कुंभार, शिंपी आणि सुतार यांसारख्या व्यावसायिकांचाही उल्लेख आपल्याला पाहावयास मिळतो। वैदिक संस्कृतीवर धार्मिक विचारांचा प्रभाव अधिक असल्याकारणाने या काळात धार्मिक विधीचे महत्त्वही अधिक दिसून येते। हे लोक एकापेक्षा अधिक देवतांची पूजा करत असत, परंतु त्यांच्या सर्व देवता ह्या नैसर्गिक शक्तींच्या प्रतीक होत्या। ऋग्वेदात मूर्तीपूजेचा कोणताही उल्लेख दिसून येत नाही। भौतिक सुखांची प्राप्ती करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी ते यज्ञयाग करीत असत। नैसर्गिक शक्तींच्या रूपात त्यांनी आपल्या देवतांना तीन वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागले होते। आकाशातील देवतांमध्ये त्यांनी सूर्य, धौंस, वरुण, मित्र, पूषण, विष्णू, सविता, आदित्य, उषा आणि अश्विन इत्यादी देवतांचा समावेश केला होता। अवकाशातील देवतांमध्ये त्यांनी इंद्र, रुद्र, मरुत, वायू, पर्जन्य, यम आणि प्रजापती या देवतांचा समावेश केला होता। तर पृथ्वीवरील देवतांमध्ये त्यांनी अग्नी, सोम, पृथ्वी, बृहस्पती आणि सरस्वती या देवतांचा समावेश केला होता। ऋग्वैदिक काळात धौंस या आकाशातील देवतेला सर्वात प्राचीन देवता, तर इंद्र या अवकाशातील देवतेला सर्वात महत्त्वाची देवता मानले गेले आहे। युद्ध, वर्षा आणि वादळ यांची देवता असलेल्या इंद्राला ऋग्वेदात सर्वात जास्त म्हणजेच 250 सूक्त समर्पित केली आहेत। इंद्राला पुरंदर म्हणजेच नगरांना ध्वस्त करणारा असेही संबोधण्यात आलेले आहे। ऋग्वेदात इंद्राच्या खालोखाल अग्निदेवतेस महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे। मनुष्य तसेच देवता यांच्यातील दुवा असणाऱ्या अग्नीस ऋग्वेदात 200 सूक्त समर्पित आहेत। अग्नीनंतर ऋग्वेदातील तिसरी महत्त्वाची देवता आहे वरुण देवता। वरुण देवतेस ऋग्वेदात 30 सूक्त समर्पित आहेत। प्रसिद्ध मृत्युंजय मंत्र तसेच गायत्री मंत्र हे ऋग्वेदातूनच घेतले गेले आहेत। सविता म्हणजेच प्रकाशाला समर्पित असणारा गायत्री मंत्र हा ऋग्वेदातील तिसऱ्या मंडळातून घेतला गेला आहे, ज्याची रचना ऋषी विश्वामित्र यांनी केली आहे। ऋग्वैदिक काळात अश्विन या देवतेला चिकित्सेची देवता मानले गेले आहे, तर उगवत्या सूर्याला मित्र देवता मानले गेले आहे। पूषण ही पशु आणि औषधीची देवता, तर सोम ही पेयरसाची देवता मानली गेली आहे। ऋग्वेदातील 9वे मंडळ हे पूर्णपणे सोमदेवतेला समर्पित असून त्यात सोम संबंधित सर्व श्लोकांना एकत्रित करण्यात आलेले आहे। ऋग्वेदातून प्राप्त झालेल्या या सर्व माहितीवरून आपल्याला लक्षात येते की या काळातील समाज हा निसर्गपूजक समाज होता। नैसर्गिक देवी देवतांवर श्रद्धा ठेवणाऱ्या या लोकांच्या धार्मिक भावनांचा प्रभाव त्यांच्या राजनीतिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर सखोलपणे पडलेला होता। म्हणूनच तर ऋग्वैदिक संस्कृतीला सनातन संस्कृतीचे शुद्ध स्वरूप समजले जाते। तर मित्रांनो, ऋग्वेदाशी संबंधित ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर मिळेल। तर चला मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।